इकडे सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यामध्ये तरुणांच्या एका टोळक्यानं चक्क माजी मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये फटाके फेकल्याची घटना घडली या प्रकरणामध्ये पाच तरुणांच्या विरोधामध्ये बार्शी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या निवासस्थानाच्या समोर तेवीस ऑक्टोबरला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास काही तरुण फटाके फोडत होते रात्री बंगल्याच्या गेट समोर फटाके फोडण्याचा आवाज आल्यानं दिलीप सोपल यांच्यासह घरातील सर्वजण जागे झाले यावेळी त्यांनी तातडीनं सीसीटीव्ही फुटेज पाहताच पाच जण गेटच्या समोर फटाके फोडत होते त्यातील एकानं आदली फटाक्यासारखा स्फोटक बंगल्याच्या दिशेनं तोंड करून पेटवला तर एकानं फटाका पेटवून चक्क बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये फेकला या प्रकरणामध्ये पोलिसांचा आता पुढचा शोध सुरू आहे एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट